राधनगिरी धरणातील धामणी धरणाचं काम 80% पूर्ण झालंय. धरणाचाच भाग असलेल्या वळण कालव्यासाठी लागणाऱ्या जमीन संपादनाची प्रक्रिया मात्र वादात अडकली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी आपल्याला विश्वासात न घेता जमीन संपादनासाठी परस्पर मोजणी करण्यात आल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची फेरमोजणी करावी आणि या जमिनीमधील घरं, फळझाडं, पाईपलाईन, विहीर, कठडे यासह ज्यांच्या नावांचा उल्लेख झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या नावाचा उल्लेख संयुक्त मोजणीपत्रात करण्यात यावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. प्रशासनानं मात्र शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर कोणताही विचार न करता भूमी संपादनाची पुढील कारवाई सुरू केली आहे. त्यामुळं धामणी धरण प्रकल्पावर धामणी धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीनं आज प्रजासत्ताक दिनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी 15 दिवसाच्या आत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्याचं लेखी आश्वासन सहाय्यक अभियंता SN पाटील, मंडल अधिकारी SK गीते, पोलीस पाटील गंगाराम डवरी यांनी आंदोलकांना दिलं. मात्र आंदोलकांचं यावर समाधान झालं नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत धरणावरच साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार धरणग्रस्त संघटनेनं केलाय. प्रलंबित जे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, त्यांना जमीन वाटप, भूखंड वाटप, नागरी सुविधा या पूर्ण व्हाव्या, त्याचबरोबर धरणाचा पुच्छ कालवा, वळण कालव्यामध्ये बाधित होणारं मांडोकरवाडी आणि चौकी या गावातील कालव्याच्या काठावर असलेली घरी संपादन करावी, किंबहुना जी वळण कालव्याची जेमशी आहे ती मोजणी फेरमोजणी करून या ठिकाणी अधिसूचना 11 आणि अधिसूचना 19 या रद्द कराव्या आणि नव्यानं सगळी या ठिकाणी संपादनाची प्रक्रिया करावी. याबाबत शासनानं कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी केलेली नाही, किंबहुना प्रकल्प असताना कोणत्या ठिकाणी जमीन वाटप करायची, किती जमीन वाटप करावी लागते याबाबत अद्याप ठोस उपाययोजना केली नसल्यामुळं आमचं तोपर्यंत साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे.